फ्रेंड्स मी आज तुमच्यासाठी एकदम जबरदस्त जॉबचा अपडेट्स घेऊन आलेले आहे जे की वन फार्माकडनं रिलीज झालेला आहे लेटेस्ट वॅकन्सीज आहे इथं तुम्ही कुठूनही काम करू शकता वेन एवर यू वॉन टू म्हणजे तुम्ही जिथे आहे तुमचं लोकेशन कुठलंही असेल तरीसुद्धा तुम्ही इथे घरबसल्या हे काम करू शकता हे काम तुम्ही लॅपटॉप किंवा मोबाईलचा वापर करूनसुद्धा इथे करू शकताय तुमचं हे काम तुम्ही पार्ट टाईमही करू शकता किंवा फुल टाईमसुद्धा करू शकता जसं तुमच्याकडे वेळ अवेलेबल आहे त्या वेळानुसार तुम्ही ते काम करू शकता त्याचबरोबर तुम्ही फ्रेशर्स असेल एक्सपिरियन्स असेल त्याचनंतर तुमचं क्वालिफिकेशन मिनिमम क्वालिफिकेशन असेल बारावी पास जरी असेल तरीसुद्धा तुम्ही इथे काम करू शकता है। एकदम चांगल्या पद्धतीचा जॉबचा अपडेट्स आहे जेन्युअन आहे हंड्रेड पर्सेंट वर्किंग जॉब आहे तुम्हाला इथं पेआउटसुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा हा भेटणार आहे फ्रेंड्स तुम्ही मराठी नोकरी कट्टा चॅनल ती पहिल्यांदा आल्या असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडला बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून मी तुमच्यासाठी जे जॉबचे अपडेट्स प्रोव्हाइड करत असते ते हंड्रेड पर्सेंट जेन्युअन जॉबचे अपडेट्स असतात आता इथे बघा तुम्ही जॉब्स ज्या रिसेंट जॉब्स इथे रिलीज झालेल्या आहेत त्या डेटा कलेक्शनचा जॉब आहे जो की तुम्हाला डेटा कलेक्ट करायचा आहे त्याचनंतर अलग अलग देशामध्ये इथे दे वेकेन्सीज आहे आता ही बोर्सलिनमध्ये आहे त्यानंतर ॲनोटेशन मोड स्क्राईब ही इंडियामधली वेकेन्सीज आहे त्यानंतर डेटा कलेक्शनसाठी एनियर म्हणजे तुम्ही इंडियामधूनसुद्धा इथे काम करू शकताय तुमच्या लँग्वेजेस पण इथे तुम्हाला हिंदीमधूनसुद्धा ऑप्शन्स आहे आणि रिमोट वर्किंग काम तुम्हाला इथे असणार आहे फ्रीलायन्सर जॉब आहे त्यानंतर ही सौदी अरेबियामधली रिमोट वर्किंग जॉब आहे जर तुम्हाला एन ई टीचं नॉलेज असेल तर तुम्ही इथेसुद्धा जॉब हे करू शकता लेटेस्ट वेकन्सीज आहे तुम्हाला ॲप्लिकेशन वगैरे हो कसं करायचं आहे सर्व डिटेल्स मी इथे तुम्हाला समजावून सांगणार आहे हे जे जॉब जॉब स्पॉटलाईट आहे तेसुद्धा तुम्ही इथे बघू शकता डेटा कलेक्शन वगैरे हो आहे त्याचनंतर ॲनोटेशन जॉब असेल त्यानंतर हाऊ इट वर्क वर्क तुम्हाला इथं करायचं आहे कसं करायचं आहे पहिले तुम्हाला इथं साईन अप करायचं आहे जर तुम्ही ऑलरेडी इथं साईन अप असेल तर तुम्हाला लॉग इन करून इथं अप्लाय करायचं आहे त्यानंतर तुम्ही इथे फ्रीलायन्सर जॉब सर्चसुद्धा करू शकता पार्ट अवर टीम इथे तुम्ही करू शकताय तुम्हाला इथं ट्रान्सलेशनचा जॉब भेटणार आहे ट्रान्सक्रिप्शन असेल त्यानंतर यू एच आर एस असेल इंटरनेट जजिंग असेल फुल टाईम असेल पार्ट टाईम असेल डेटा कलेक्शन जॉब असेल करिअर रिलेटेड जॉब असेल ॲनोटेशनचा जॉब असेल अशा वेगवेगळ्या जॉब्स तुम्हाला इथं डेली बेसिसवरती अपडेट होत असतात तुम्हाला इथं सर्च आऊट करून तुम्ही इथे अप्लाय करू शकताय आता तो जॉब जो आहे तो मी तुम्हाला सांगितलं जे लेटेस्ट वॅकेन्सी आहे आपण इथे बघूया जी इंडियासाठी वेकेन्सीज आहेत ते बघूया आपण इथे तर इथे इंडियासाठी वेकेन्सीज क्लिक करायचं जे ॲनोटेशन मोड स्क्राइबची ची वेकन्सीज आहे आता इथं तुम्हाला जे जॉब डिस्क्रिप्शन आहे फ्रीलँसर जॉब आहे तुम्ही इथे बघू शकता वी आर लुकिंग फॉर कंटेंट रायटर टू जॉईन अवर टीम इन इंडिया इंडियामधून त्यांना कंटेंट रायटर करण्यासाठी इथून इंडियामधून जॉईन व्हायचं आहे तुम्हाला इथून कंटेंट जर तुम्हाला लिहिता येत असेल कंटेंट लिहिता येत असेल किंवा तुम्हाला एखादी स्टोरी लिहिता येत असेल तुम्हाला स्टोरी लिहिण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही इथे काम करू शकताय त्यांना कंटेंट तुम्ही इथे प्रोव्हाइड करू शकताय म्हणजे बेसिकली जर तुम्हाला कंटेंट वगैरे लिहिण्यामध्ये जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही इथे कामसुद्धा करू शकताय त्यांचा पर्पज काय आहे पर्पज फॉर दिस प्रोजेक्ट इज राईट अँड री री राईट डिस्क्रिप्शन पर्पज त्यांचा एकच आहे की राईट आणि री राईट डिस्क्रिप्शन त्यांना इथं लिहायचं आहे जे टुरिस्ट वगैरे असणार आहे जे टुरिस्टची काही डिटेल्स असेल तुम्ही एखादा टुरिस्ट प्लेस आहे त्याचासुद्धा तुम्ही कंटेंट लिहून यांना प्रोव्हाइड करू शकताय तुम्हाला प्रोवाईड वगैरे हो कसं करायचं आहे काम कसं करायचं सर्व तुम्हाला इथं फर्स्ट ऑफ ऑल ट्रेनिंग प्रोवाईड केलं जाणार आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व प्रोसेस समजावून सांगितले जाईल आणि नंतरच तुम्ही ते काम करू शकता मेन रिक्वायरमेंट आहे इंग्लिश तुम्हाला इंग्लिश लँग्वेज इथं लिहिता आणि बोलता चांगल्या पद्धतीने आली पाहिजे त्यानंतर सम प्रिव्हियस कंटेंट असेल रायटिंग ब्लॉगिंग वगैरे जर तुम्हाला लिहिता येत असेल ट्रॅव्हल ब्लॉगिंग वगैरे असेल तर तेसुद्धा तुम्ही त्यांना कंटेंट तिथं प्रोव्हाइड करू शकताय कॉम्पेन्सेशन्स वी विल पे ह पर हिट कम्प्लिटेड सक्सेसफुली तुम्ही एक कंटेंट जर कंप्लीट सक्सेसफुली त्यांना प्रोवाईड केला तर तुम्हाला इथं पे खूप चांगल्या पद्धतीचा भेटणार आहे तुम्ही इथे बघू शकता दिस पोजिशन इज अवेलेबल नाव अँड सक्सेसफुल कॅन्डिडेट्स विल बी एबल टू स्टार्ट इमिडिएटली जे सक्सेसफुल कॅन्डिडेट्स आहे ते इथं इमिडिएटली स्टार्ट करू शकता ही एक पोस्ट आहे त्यानंतर आपण दुसरी पोस्टची डिटेल्स बघूया जी की एनिवेअर आहे तुम्ही इथून तु, हिंदी भाषेमध्ये सुद्धा इथे काम करू शकता आणि घर बसल्या काम आहे डेटा कलेक्शनचं आता तुम्हाला इथं काय करायचं आहे डेटा कलेक्ट करायचा आहे जो डेटा हँड रिटर्न नोट्स असेल त्या नोट्स तुम्हाला कलेक्ट करून इथं तुम्हाला अपलोड करायचे आहे त्याचबरोबर जे व्हाईट बोर्ड ब्लॅकबोर्डवरच्या ज्या डिटेल्स असणार आहे व्हाईट बोर्ड असेल ब्लॅकबोर्डवरच्या ज्या नोट्स असणार आहे त्या नोट्स तुम्हाला इथं यांना प्रोव्हाइड करायच्या बस एवढंच डेटा तुम्हाला कलेक्शनचं काम इथं करायचं आहे तुम्ही हिंदी भाषेमध्ये सुद्धा इथे काम करू रशियन आहे अरेबिक आहे पण तुम्हाला हिंदी चूज करून तुम्ही हिंदी मध्ये सुद्धा इथे काम करू शकता त्यांचा पर्पज काय आहे डेटा विल बी ट्रेन आर्टिफिशियल इंटेलिजेंट एंड मशीन लर्निंग टू इम्प्रूव द टेक्नोलॉजीज फॉर फोकसिंग कलर असेल कॉन्ट्रास्ट इमेज प्रोसेसिंग ॲक्सेसिबिलिटी एक्सेट्रा हा त्यांचा पर्पज आहे मेन रिक्वायरमेंट काय असणार आहे जे कंटेंट ऑफ द फोटो शूड बी वन ऑफ द फॉलोविंग लँग्वेजेस तुम्हाला या लँग्वेजेसमधला फोटो त्यांना प्रोव्हाइड करायचा आहे कुठले लँग्वेज आहे रसियन आहे अरेबिक आहे हिंदी आणि मॉडर्न ग्रीक तर तुम्ही हिंदी भाषामधला यांना प्रोव्हाइड करू शकताय बिंदास तुम्हाला इथं सर्व ट्रेनिंग दिली जाणार आहे कसा तुम्हाला प्रोव्हाइड करायचं आहे इमेज तुमची कसा इमेज थ्रू तुम्हाला इथं पेआउट भेटणार आहे या सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअरली इथं समजावून सांगितल्या जातील त्यानंतर मोस्ट ऑफ द कंटेंट ऑन द पिक्चर इज हँड रिटन पिक्चर असेल तो सुद्धा तुम्ही इथे अपलोड करू शकताय म्हणजे हाताने लिहिलेला काहीतरी कंटेंट असेल तो तुम्हाला फोटो घ्यायचा आहे आणि इथं अपलोड करायचा आहे पिक्चर मस्ट बी रिटन बाय नेटिव्ह स्पीकर्स ओनली टार्गेट लँग्वेजेस पाहिजे म्हणजे या लँग्वेजेसमधून पाहिजे यू हॅव फोन कॅपेबल फॉर टेकिंग फोटोज अँड कॅमेराज म्हणजे तुम्ही फो हे काम मोबाईलमधून सुद्धा करू शकताय फक्त तुम्हाला फोटोज जे अपलोड करायचे ते जे, जे जीमध्ये करायचे आहे पीक मस्ट नॉट इन्क्लूड एनी पर्सनल आयडेंटिफिकेशन इन्फॉर्मेशन त्याचबरोबर कुठली आयडेंटिफिकेशन इन्फॉर्मेशनची जी फोटोज असेल ते तुम्हाला इथं अपलोड करायचे नाही आहे म्हणजे जी पर्सनल डिटेल असेल ते तुम्हाला इथं अपलोड नाही करायचे त्यानंतर तुम्ही यू कॉम्पेन्सेशन म्हणजे तुमचा पे आऊट तुम्ही ते बघू शकता वी विल पे पर व्हॅलिड पिक्चर जो पिक्चर्स व्हॅलिड असणार आहे त्या पर व्हॅलिडच्या पिक्चरनुसार तुम्हाला इथं पेआउट भेटणार आहे जर तुमचा पिक्चर व्हॅलिड नसेल तर ते तिथून डिलीट केले जाईल तुम्हाला त्याचा पे आऊटसुद्धा भेटणार नाही आहे म्हणजे जे व्हॅलिड पिक्चर आहेत तेच तुम्हाला इथं अपलोड करायचे आहे आता इथे ॲप्लिकेशन कसं करायचं आहे अप्लाय फॉर धीस जॉबवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर एक इथे फॉर्म ओपन होईल जर तुम्ही ऑलरेडी इथं लॉग इन केलेलं असेल म्हणजे साईन अप केलेलं असेल तर तुम्ही डिरेक्टली तुमचा मेल आय डी आणि पासवर्ड टाकून इथं लॉग इन करू शकता जर तुम्ही साईन अप केलेलं नसेल तर साईनअपवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर असा एक फॉर्म तिथे ओपन होईल तुमचं नाव असेल त्यानंतर आडनाव असेल युजरनेम असेल तुमची कंट्री असेल सिटी ऑफ रेसिडेन्स हे सर्व डिटेल्स तुम्हाला इथं फिलअप करायचे आणि साईन अप, अप केल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून ॲप्लिकेशन करायचं आहे एकदम सिम्पल आहे ज्यांना कोणाला जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला परत एक अशाच नवीन जॉबच्या अपडेट्स बरोबर एका नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर